दैवत शिव छत्रपतींना मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने शिरूर लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी संपूर्ण देशभरात 17 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या ठिकाणी आपले लाडके खासदार शिवाजीदादा अडाराव पाटील चौकार मारण्यासाठी रिंगणात उभे आहेत आणि आजच्या ह्या सभेला आवाजून उपस्थित असलेले सिने अभिनेते भावेजी आणि वेळ कमी आहे शरदजी त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ म्हणेल कारण या ठिकाणी भाजप रासप आरपीआय सर्वच पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत सर्व आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व सन्माननीय शिवसैनिक मतदार बंधू राजा आपल्या सर्वांना एकच लक्षात ठेवायचं आहे की या जुन्नर शहरासाठी दादाने काय केलं नाही. आज या ठिकाणी अंबरने सांगितलं अंबर भाऊ म्हणाला की काँग्रेस पक्ष संपला असं तेच त्यांच्या तोंडाने त्यांचे नेते मंडळी सांगतायत. त्यामुळे ही आघाडी आहे का बिघाडी हे तुम्हीच विचार करण्याची गरज आहे. आज या ठिकाणी अंबर शेटणी आणि त्यांच्या चिरंजीवांनी त्यांच्या कुटुंबानी शिवसेना परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे. आम्ही त्यांना विश्वास देतो या मंचाच्या वतीने की आपण आमच्यामध्ये आलात निश्चितपणाने दुधात साखरेसारखे मिसळा. या वर्षी होत असणारा दादांचा हा चौकार याच्यामध्ये मानाचं पान घ्या. या जुन्नर शहरामध्ये सर्वांनाच आव्हान करू इच्छिते की दादाने कितीतरी केसेस आपल्यावर घेतलेल्या आहेत. या जुन्नर शहरात दंगली झाल्या त्यावेळेला आपल्या नेत्यांनी स्वतःवर केसेस घेतलेल्या आहेत. हे विसरून चाललं नाही. कुणासाठी? जनतेसाठी, माय बाप जनतेसाठी. या ठिकाणी सांगू इच्छिते की हमने हमेशा इस जुन्नर शहर में कभी भी राजनीति नहीं की. हमने समाज नीति की और समाज नीति करते हुए यहाँ पर आप सबको पता है पिछली बार के जब चुनाव हुए तो इस जिला परिषद में जो खड़े हुए उम्मीदवार थे उनमें हमारे मुस्लिम दो महिलाएं भी थी. अखिल भाई की वाइफ थी या फिर अब्दुल भाई नहीं बोल रहा अब्दुल भाई की वाइफ भी थी. आपको पता है हमने हमेशा किसी को भी जात पात से नहीं अपने कर्तृत्व से तोला है. अपने यहाँ पर आप सब बहनों और भाइयों को मेरी दिल से कहना है कि आप जानते हैं शिवसेना पार्टी किस तरीके की है. कहीं भी कभी भी आपको जरूरत पड़ती है, आप पे कोई भी दिक्कत आती है, कोई भी समस्या खड़ी होती है तो पहले आगे आने वाला कोई होता है तो वो शिवसैनिक होता है. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना सांगते मेरे बहनों भाइयों और सब आपा खाला सबको कहना है भाईजान एक ही बात ध्यान में रखो तीर कमान चलाना है 29 तारीख को तीर कमान पे और अपने दादा को बहुत सारे ओट से जुन्ना शहर से आपको चुन के लाना है. दादा ने केले ले कामान सी पावती आपल्याला द्यायची आहे. आपल्या दारोदार ही आशाताई स्वतःसाठी नाही पण माझ्या प्रत्येक नगर सेवकासाठी दारणदार पिजून काढलेलं आहे. या जुन्ना शहरवासियांना माझं आव्हान आहे आम्ही केलेल्या कामाची पावती तुम्हाला द्यायची असेल तर निश्चितपणाने ती पावती तर ऋणातून तुम्हाला उत्तर व्हायचं असेल तर दादाला येते 29 तारखेला भरघोस मताने जुन्ना शहराने मतदान करावं. आमचं आव्हान आहे तुम्हा सर्वांना. आपण सर्वजण येते 29 तारीख धनुष्यबाण दादाचं कर्तव्य घराघरात मनामनात असणाऱ्या दादाला आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल. आणि आम्ही सर्व शिवसैनिक नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, शहर प्रमुख असतील, सर्व शिवसैनिक तालुक्यातला आपल्यासाठी सदैव सज्ज सजैव सज्ज. म्हणूनच दादा दादा आणि दादा एकच वादा एकच वादा. जय भवानी जय भवानी जय हिंद जय महाराष्ट्र.